नमस्कार मी प्रोफेसर आनंद गॅनबोटे आपलं करन्सी मार्केटच्या भाग क्रमांक सातमध्ये मनपूर्वक स्वागत करतो आहे मी आशा करतो की आपण पाठीमागचे पहिले एकपासून सहापर्यंत जे काय आपले एपिसोड्स आहेत ते सर्व तुम्ही पाहिलेले असाल जर तुम्ही ते पाहिलेले नसतील तर पहिल्यांदा तुम्ही ते सगळे बघा आणि त्यानंतरनं या व्हिडिओला पाहायला घ्या तर आपल्याला या व्हिडिओमध्ये बरंच काही शिकायचा हा व्हिडिओ थोडासा लेंदी होऊ शकतो तर इंटरनॅशनल मार्केट जे काही आहे आपल्याला पाठीमागचं याच्यामध्ये मी इंट्रोड्यूस करून दिलेलं आहे दुसऱ्या तिसऱ्या भागामध्ये तर आपल्याला ॲक्च्युअल आपल्या खरी ट्रेडिंगची जी काही सुरुवात आहे जर्नीची जी सुरुवात आहे ती इथूनच होणार आहे मित्रांनो तर इंटरनॅशनल हा जो शब्द आहे म्हणजे जे, जे काही नेशन्स आहेत या जगामध्ये या पृथ्वीवरती जवळपास एकशे पंच्याण्णव ते दोनशे देश आपण म्हणतो तर ते सगळे देशन नेशन जे काही आहेत देश जे काही आहेत ते एकमेकांशी कनेक्ट केलेले आहेत आणि आपण इकड इतर कुठल्याही देशामध्ये जर खरेदी जर करायचं ठरवलं था था किंवा कुठलाही देश कुठल्याही देशामधून तिथले लोक त्या देशामधून खरेदी करत असतात काही ना काही वस्तू विकत घेत असतात आणि विकतही असतात जसं आपण पेट्रोल क्रूड ऑइल वगैरे चायनामधून इम्पोर्ट करतो किंवा यू एसमधून इम्पोर्ट करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी आहेत अशा वेगवेगळ्या की आपण इकडून तिकडे इम्पोर्ट करतो भारतातले द्राक्षे आउट ऑफ इंडिया जातात तर त्याचा जो काही ट्रान्झॅक्शन आहे तो आपल्याला इंटरनॅशनल लेवलमधून होत असतो तर याच्यामध्ये की बाबा कालच्या दिवशी काय झालं आज काय झालं रोजचे भाव जे काय आहे ते पाच पाच मिनटाला चेंज होत असतात तर युरो आणि यू एस डी म्हणजे युरोप आणि अमेरिकेचा डॉलर कम्पेअर केलेला आहे सेम त्याच मॅनरमध्ये जपानचा येन आणि अमेरिकेचा डॉलर कम्पेअर केलेला आहे तर डाव्या बाजूला जे काय आहे ते आपलं बेस करन्सी आहे हे लक्षात घ्या आणि उजव्या बाजूला जे काय आहे ते रिलेटेड करन्सी आहे तर आपण डाव्या बाजूची करन्सी उजव्या बाजूच्या करन्सीबरोबर कम्पेअर करत आहोत आणि त्याची व्हॅल्यू जी काय आहे ती ते सांगत आहोत फॉर एक्झाम्पल युरो आणि यू एस डी हा पंधरा मिनिटचा चार्ट हा एक जुना स्क्रीनशॉट आहे तसेल तसा स्क्रीनशॉट मी इथे घेतलेलं आहे समजून सांगण्याकरता तर याची व्हॅल्यू जी काय आहे ती एक पॉईंट पंधरा चौऱ्याहत्तर आणि पुढे दोन असं लिहिलेलं आहे तर एक पॉईंट पंधरा चौऱ्याहत्तर म्हणजे वरचे पंधरा चौऱ्याहत्तर जे काय आहेत ते यू एस डॉलरमध्ये आपल्याला द्यायचे आहेत तर एक युरो म्हणजे एक पॉईंट पंधरा चौऱ्याहत्तर यू एस डॉलर म्हणजे जसं आपल्याकडे एक यू एस डे आयनार शहात्तर रुपयाला आहे तसंच आपलं जे काय असेल ते कम्पॅरिझन असणार आहे तर याकरता आपल्याला एक ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर पहिल्यांदा एक इन्स्टॉल करावं लागेल त्याचं नाव आहे मेटा ट्रेडर फोर तर हे लॅ सॉफ्टवेअर तुमच्या पी सी किंवा लॅपटॉपमध्ये तुम्हाला पहिल्यांदा इन्स्टॉल करून घ्यावं लागेल आणि हे मेटा टेडर फोर जे कोणी लॅपटॉप पी सी ज्यांच्याकडे अवेलेबल नाही आहे त्यांनी मेटा टेडर फोर अँड्रॉइड ॲप्लिकेशनसुद्धा गुगल प्लेस्टोरमधून डाउनलोड करू शकतात तर या इन्स्टॉलेशनच्या स्टेप्स याच्यामध्ये आपल्याला पाहायच्या आहेत शॉर्टमध्ये मी सांगणार आहे तर तुम्हाला तुमच्या ब्राउझरमध्ये जर तुम्ही पी सी किंवा लॅपटॉपवरती असाल तर तुमच्या ब्राउझरमध्ये गुगल क्रोम ओपन करून मेटा टेडर फोर असं डाउनलोड करायचं आहे आणि जी काही पहिली लिंक तुमच्यासमोर येते आहे मेटा फोर डॉट कॉमची हीच साईट तुम्हाला ओपन करायची आहे जर तुम्ही सर्च करताना मेटा फोर किंवा एम टी फोर असं सर्च केलं तर इथे काही बऱ्याचशा अशा ए डी लिहिलेल्या वेबसाईट्स येतात ॲडव्हर्टाइजमेंट्स कारण की असे ब्रो वेगवेगळे भरपूर ब्रोकर आहेत जे हे सगळं ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर प्रोव्हाइड करतात परंतु आपल्याला ज्या मेन वेबसाईटचं सॉफ्टवेअर आहे तिथूनच आपल्याला काय करायचं हे डाउनलोड करायचं आहे जेव्हा आपण ब्रोकर सिलेक्ट करू तेव्हा कुठला ब्रोकरचं काय ते आपण पुढे पाहणार आहोत तूरचं सुरुवातीला आपण मेटा टेडर फोर हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि मोबाईल जर तुमच्याकडे प्लेस्टोर असेल अँड्रॉईड फोनमधून तर प्लेस्टोरमधून जाऊन तुम्ही मे मेटा टेडर फोर असं टाईप करून इंस्टॉल करून घ्या तर पुढची जी काय स्लाईड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला या ऑरेंज बटनला क्लिक करायचं जेव्हा ही साईट ओपन होईल तेव्हा थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे वरती मेटा टेडर फोर फाईव येईल तुम्हाला तर आपल्याला मेटा टेडर फोरच घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला डाउनलोडला क्लिक करायला याला तेव्हा तुमच्यासमोर अशी स्क्रीन येईल मेटा टेडर फोर तुमच्या ब्राउझरमध्ये डाव्या बाजूला सगळ्यात खाली डाउनलोड सुरू होईल तर हे डाउनलोड सुरू झाल्यानंतर थोडंसं वेट बघ वा वाट बघून एक दोन मिनिट आ, हे डाउनलोड तुम्ही पूर्ण डाउनलोड करून घ्या आणि त्यानंतरनं त्याला डबल क्लिक करा किंवा कुठे डाउनलोड झाला असेल त्याला जाऊन डबल क्लिक करा तुमच्याकडे सिक्स्टी फोर बीट किंवा थर्टी टू बीट सिस्टम आपोआप डिटेक्ट करून डायरेक्ट डाउनलोड करून घेईल आणि तुम्ही याला नेक्स्टला क्लिक करायचं आहे तर नेक्स्टला क्लिक केल्याच्या ना हे असं इन्स्टॉलेशन सुरू असेल आणि इचं जे काही कॅन्सल लिहिलेलं आहे या ठिकाणी फिनिश असं येईल तर आता आपण पुढ पुढचा जो काही पार्ट आहे तो आपल्याला लाईव्हच पाहायचा आहे तर मी हे सगळं मिनिमाइज करतो आहे तर हे सगळं क्लोज झालेलं तुमच्यासमोर ही समोर स्क्रीन दिसत आहे आता आणि जो काही आयकॉन आहे याचा तो तुमच्या समोर येईल तर इन्स्टॉल झाल्याच्यानंतरनं तुमच्यासमोर मेटा ट्रेडर फोर लिहिलेला असा एक आयकॉन येईल आता इथं जो आयकॉन दिसतो तो वेगळा आहे तर तुमच्यासमोर एक मॅटा टेडर फोरचा आयकॉन येईल त्याला डबल क्लिक करून आपल्याला सुरू करायचं आहे सुरू केल्याच्यानंतरनं ह्याला एक पाच मिनिट वेळ लागेल सुरू व्हायला असे भरपूर ब्रोकर्स अवेलेबल आहेत आपल्याला चांगला ला एक ब्रोकर निवडायचा आहे आणि तो निवडलेला पण आहे तर ही स्क्रीन अशी तुमच्या समोर येईल किंवा इथे चार चार्ट लोड होतील तर आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला प्रोफाईल सेक्शनमधून जाऊन डिफॉल्ट जे काय आहे ते तुमच्यासमोर असं येईल आता तुम्हाला डिफॉल्टला क्लिक करायचं नाही आहे परंतु हे डिफॉल्ट स्क्रीन तुमच्यासमोर अशी येईल हे असं ओपन झाल्याच्या नंतरनं इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत हे आपण डिटेलमध्ये नंतरना पाहूया तू तर सुरुवातीला लाईव्ह मार्केटमध्ये जे काय सुरू आहे मी तुम्हाला एकाचा चार्ट ओपन करून दाखवणार आहे तर इथे जे काही अकाउंट्स आहेत इथं ओपन अँड अकाउंटला क्लिक करायचं आहे तुम्हाला आणि स्कॅनला क्लिक करायचं आहे किंवा इथं एखाद्या ब्रोकरचं नाव तुम्ही टाकू शकता फॉर एक्झाम्पल अल्पारी सर अल्पारी डेमो याला सिलेक्ट करून तुम्ही काय करा न्यू डेमो अकाउंटला क्लिक करा इथे तुमचे जे काही डिटेल्स आहेत ते तुम्ही फिल करा इथं माझं नाव मोबाईल नंबर ईमेल आय डी मी टाकलेला आहे आणि आपल्याला ही जे काही करन्सी जी काय वापरायची आहे ते एम टी यू एस डी वापरायची आहे किंवा इथं नुसतंच यू एस डी लिहून येईल तर इथं आपण पाचशे डॉलरचं डिपॉझिट करूया आणि लिवरेज जे काय आहे ते वाय डिफॉल्ट जे काही आहे ते तुम्ही सोडून द्या आणि त्या आय एक्रीला क्लिक करा हे केल्यानंतर तुम्हाला एक युजर आय डी आणि पासवर्ड मिळेल हे युजर आय डी पासवर्ड तुम्ही कुठेतरी लिहून घ्या आणि फिनिशला क्लिक करा तर तुमचं अकाउंट इथं क्रिएट होईल आणि अकाउंट क्रिएट झाल्याच्या नंतरनं इथे तुम्हाला असे दाखवेल अल्पारी डी एम ओ आनंद जे काय म्हणजे तुम्ही जे काय तुमचं नाव द्याल ते तुम्हाला इथे दाखवेल आपल्याला इथे पाचशे डॉलर इन्व्हेस्टमेंट आलेली आहे तर ही पाचशे डॉलरची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ही पाचशे डॉलरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय आहे पाचशे डॉलरची इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय असणार आहे तर फाय हंड्रेड इन टू जो काही मार्केटचा रेट असेल सेवंटी सिक्सचा त्याप्रमाणे तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे तर इथे जर तुम्ही शंभर डॉलरचा जर विचार केलात तर साधारण सात हजार सहाशे रुपये होतात सेवन थाउजंड सिक्स हंड्रेड शहात्तर रुपयांनी आपण जर पकडले तर पंच्याहत्तरनी पकडले तर साडेसात हजार रुपये होतात असं याच्या मल्टिपलमध्ये म्हणजे सातापचा पस्तीस हजार जवळपास आपण इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये केलेली आहे असं गृहीत धरून आपण इथे आपण ट्रेड करणार आहोत किंवा आपण एक्झॅम्पल्स पाहणार आहोत तर आता हे असं ओपन झाल्याच्या नंतरनं इकडे डाव्या बाजूला जे काय आहे ते मार्केट वॉच आहे इथं युरो आणि यू एस डी असं लिहिलेलं आहे यू एस डी जे पी वाय असं लिहिलेलं आहे युरो जे पी यू आय ए यू डी यू एस डी जी बी पी एस डी इथे बरेचसे पेयर्स तुमच्या समोर येतील वेगवेगळे तर तूर्चं जे काय आहे आपण युरो आणि यू एस डीचंच फक्त इथं आपण लक्ष देणार इथं बीड आणि आस्क एक लिहिलेलं आहे तर हे बीड काय आहे आणि आस्क आहे जसं आपल्या इक्विटीच्या मार्केट वॉचमध्ये मार्केट डेप्थची विंडो असते आणि तिथं बीड रेट आणि आस्क रेट दाखवला जातो म्हणजे ज्याला खरेदी करायचं आहे त्याने या म्हणजे जे कोणी बायर्स आहेत ते बायर्स या या रेटनी विकत घ्यायला तयार आहेत आणि जे सेलर आहेत ते या रेटनी विकत आहेत इकडे सेलर आहेत आणि इकडे बायर आहेत हे आपण समजणार आहोत तर याला आपल्याला राईट क्लिक करायचं आहे आणि इथे चार्ट विंडोला क्लिक करायचं आहे चोरचा आपण या व्हिडिओमध्ये चार्टचा सेटअप करणार आहोत तर चार्ट ओपन नंतरनं याचा जो काही टाईम फ्रेम असेल तो, तो, तो बाय डिफॉल्ट एक मिनिट पाच मिनिट बाय डिफॉल्ट एक तासाचं ओपन होईल आपल्याला याला पाहिजे तसा टाईम फ्रेम आपल्याला चेंज करता येतो डेली मंथली ठीक आहे तर इकडच्या साईडला जे काही रेट आहेत ते आपल्याला दिसत आहेत एक पॉईंट झिरो आठ सत्तावन्न असा रेट याचा सुरू आहे तर याला आपल्याला थोडंसं मॉडिफाय करावं लागेल राईट क्लिक करून चार्ट चार्टला तुम्हाला राईट क्लिक करायचं आहे प्रॉपर्टीजमध्ये जायचं आहे आणि इथे कलरची जी काही स्कीम आहे ती तुम्हाला जशी पाहिजे तशी तुम्ही चेंज करू शकता आता जे काही हे ग्रीड आलेले आहे ते समजा आपल्याला नको असतील तर तुम्ही इथून नन करा म्हणजे ग्रीड निघून जाईल बार अप म्हणजे जो काही वरची जी काही कॅन्डल आहे त्याची जी वीक आहे त्याचा कलर कोणता दाखवायचा आहे आपण इथे पांढरा कलर घेणार आहोत आणि बार डाऊन याचा पण कलर पांढरा घेणार आहोत बुल कॅन्डलचा कलर असेल ग्रीन आणि बियर कॅन्डलचा कलर असेल रेड तर अशा पद्धतीनं आपल्याला इथं सेटअप करून ओके करायचं आहे आणि अजून एक सेटिंग काय करायची आहे शो पिरियड सेपरेटर्स तर हे काय आहे जे काही पिरियड म्हणजे मार्केट सुरू होतं आणि बंद होतं त्याच्यामध्ये फक्त लाईन्स येतील तर इथून मार्केटची सुरुवात झालेली आहे आणि हे मार्केट या पद्धतीनं सुरू आहे इथे चार्टला झूम करायचं ऑप्शन आहे आणि कॅन्डल चार्ट चार्ट पाहिजेसाठी आपल्याला इथं क्लिक करावं लागेल तर कॅन्डल्स इथे ओपन होतील आणि याला जर तुम्ही झूम केलात तर या कॅन्डल्स तुमच्या समोर येतील इथे एक ऑप्शन आहे चार्टला पाठीमागे ढकलण्यासाठी तर चार्ट थोडासा पुढे येईल आणि थोडंसं आपल्याला क्लिअरली दिसेल तर हा एक मिनिटचा चार्ट तुमच्या समोर आलेला आहे हा वन आवरचा मी केलेला आहे आता मार्केट जे काही सुरू झालेलं आहे त्याचा टाईम आपल्याला रात्री अडीचपासून पकडायचा आहे कारण की याचा टायमिंग जो काय आहे तो अडीचपासून सुरू होतो आणि अडीच वाजल्यापासून इथे तुम्हाला टाईम दाखवेल हा टाईम जो आहे तो सर्व्हरचा टाईम असेल आपलं जे काही ब्रोकर आता ए अल्पारी डॉट कॉमचा आपण घेतलेला आहे डेमो तर अल्पारीच्या सर्वरमध्ये आपलं जे काही लॉग इन झालेलं आहे तिथला टाईम इथे दाखवेल तर या टाईमशी काय आपल्याला घेणं देणं नाही आहे आपल्याला टाईम पकडायचा आहे तो अडीच वाजल्यापासून रात्रीपासून पकडायचा आहे तर आता सकाळचे वाजलेले आहेत दहा वाजून सात मिनिटे आणि दहा वाजून सात मिनटापासूनची ही एक कॅन्डल तुमच्या समोर आहे तर इथं जे काही करन्सी जे काही तुम्हाला दिसते तर वन पॉईंट झिरो एट फाईव्ह एट एक पॉईंट झिरो आठ अठ्ठावन्न आणि पुढचं जे काही पाच डिजिट जो आहे तो आपल्याला सोडून द्यायचा आहे त्याचा आपल्याला विचार करायचा नाही आहे ठीक आहे तर एवढं तुम्ही लक्षात घ्या अठ्ठावन्नपासून दहा पॉईंट जर पुढे पकडलात तुम्ही तर अठ्ठावन्न ते अडुसष्ट असे होतात तर आपल्याला याच्यामध्ये ऑर्डर टाकण्यासाठी काय करावं लागेल ऑर्डर वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यामध्ये ऑर्डर आहेत ऑर्डरमध्ये बराचसा फरक पण याच्यामध्ये दाखवलेला आहे तर जेव्हा इथे डायरेक्ट मार्केट रेटने तुम्हाला बाय करायचं आहे हिचं वन पॉईंट झिरो लिहिलेलं आहे हे खूप रिस्की आहे वन पॉईंट झिरो याला आपल्याला झिरो पॉईंट झिरो वन करायचं आहे तर हे लॉट साईज सगळ्यात सा, मिनिमम लॉट साईज आहे डायरेक्ट बाय करायचं असेल तर इथं तुम्ही क्लिक केलं तर डायरेक्ट बाय होईल डायरेक्ट सेल करायचं असेल तर इथं डायरेक्ट सेल होईल जेव्हा मी त्याला क्लिक केलेलं आहे पहिल्यांदा वन क्लिक ट्रेडिंग तुम्हाला सुरू करायचं आहे का असा जो विचारेल तर आय ॲक्सेप्टला क्लिक करून आपण ओकेला क्लिक करणार आहोत आणि तिथून जेव्हा तुम्ही इथून आता बाय किंवा सेलला क्लिक कराल तेव्हा डायरेक्ट मार्केटमध्ये बाय किंवा सेलची ऑर्डर पडेल मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो आहे आता आता सध्याला आपला वन आवरचा शार्ट आहे पाच मिनटाच्या शार्टमध्ये मार्केट थोडंसं वर जात आहे आणि इकडून त्याचं डाऊन ट्रेंड सुरू आहे तर आपल्याला याच्यामध्ये प्रॉफिट कसं करायचं आहे ते आपण नंतरनं पाहणार आहोत सुरुवातीला डेमो मध्ये ऑर्डर कशा जाणार आहेत ते आपल्याला शिकून घेतलं पाहिजे तर आपण इथे एक बाय ओपन केलेलं आहे बायला क्लिक केल्यानंतरनं इथे तुम्हाला टर्मिनलमध्ये दाखवेल की हा ऑर्डर नंबर आहे टाईम आहे सकाळी सात वाजून एकोणचाळीस मिनटे म्हणजे जो काही सर्वरचा टाईम त्याने घेतलेला आहे पण ॲक्च्युअलमध्ये आता दहा वाजलेले आहेत सकाळचे तर अडीच दोन ते अडीच तास याच्यामध्ये फरक पडतो तर याच्याशी काय आपल्याला घेणं देणं नाही आहे टाईप काय केलेलं आहे आपण बाय केलेला आहे साईज किती घेतलेली आहे झिरो पॉईंट झिरो वन आणि सिम्बॉल घेतलेला आहे युरो यू एस डीचा प्राईस घेतलेला आहे एक पॉईंट शून्य शहाऐंशी एक पॉईंट शून्य शहाऐंशी झिरो म्हणजे एक पॉईंट झिरो आठ साठ या प्राईसला आपलं खरेदी झालेली आहे आणि सध्याचा जो काय रेट सुरू आहे तो एकोणसाठ सुरू आहे म्हणजे आपल्याला एक पॉईंटचा सध्या लॉस दिसतो इथं तुम्हाला ती दाखवेल इथे राईट क्लिक केल्यानंतर ना अजून एक प्रकार असतो ज्याला म्हणतो आपण स्प्रेड स्प्रेड म्हणजे तुमचं असणार आहे ब्रोकरेज तर याला जो काय या ब्रोकरेज आहे तो तेरा पिपचा हिचं ब्रोकरेज त्याने दाखवलेला आहे तर हे तीन पुढचं जे काय का ते आपल्याला सोडून द्यायचं आहे तीन पाच जे काय ते फक्त इकडचं पकडायचं आहे म्हणजे एक पॉइंटचा तुमचा ब्रोकरेज जाणार आहे बाकी याच्यामध्ये इतर कुठलाही टॅक्स किंवा इतर कुठलाही ट्रान्झॅक्शन टॅक्स सर्व्हिस टॅक्स वगैरे काही याच्यामध्ये जाणार नाही इथं जे काही प्रॉफिट दिसेल ते सगळं सगळं प्रॉफिट तुमचं असणार आहे डॉलरच्या याच्यामध्ये तर आपल्याला समजा पाच लॉट घ्यायचे असतील तर इथे पाचचं आपल्याला सुरुवातीला हे लागेल ब्रोकरेज लागेल तरी लक्षात घ्या आपले टोटल पाच आणि एक सहा असे झालेले आहेत तर आपण किती पण बाय आणि सेल ओपन करू शकतो फक्त याच्यामध्ये आपल्या uh, इक्विटी मार्केटमध्ये काय होतं जेव्हा तुम्ही याला जर सेल केला तसं आपण बाय केलेलं आहे जर तुम्ही सेल केलात तर काय होईल पोझिशन स्क्वेअर ऑफ होईल आपली याच्यामध्ये आपल्या मार्केटमध्ये पण याचा तसा प्रकार नाही आहे तुम्ही कितीही बाय आणि कितीही सेल ओपन करून ठेवू शकता तर दोन बाय आणि दोन सेलचे ट्रेड आपले ओपन झालेले आहेत हे तुमच्या समोर स्क्रीन दिसत आहे ठीक आहे तर याच्यामध्ये स्टॉपलॉस आणि टार्गेट प्राईस असे दोन प्रकार आहेत मी तोपर्यंत याला क्लोज करतो आहे सेल जे काय केलेलं आहे ते आणि जे काय बाय होतं ते आपल्याला बघायचं आहे तर याला स्टॉपलॉस आणि स्टॉपलॉस म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण बाय केलेलं आहे म्हणजे आपला स्टॉपलॉस मार्केटपासून खाली असणार आहे आणि टार्गेट जो काय असेल तो आपण जे काय बाय केलेलं आहे तिथून वर असणार आहे आपण एकच पोझिशन सध्या ही सुरू ठेवूया पाच पॉईंटची आणि याचा जो काय स्टॉपलॉस असेल आपण घेतलेला आहे एक पॉईंट झिरो साठला तर स्टॉपलॉस तुम्ही पाच पॉईंट खाली लावू शकता म्हणजे पंचावन्नला लावू ला 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 शकता किंवा पन्नासला लावू ला ला शकता तर स्टॉपलॉस लावायचा कसा ते आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तर स्टॉपलॉस लावण्याच्या दोन तीन पद्धती आहेत या तुम्ही याचं एस एलला डबल क्लिक केलं तर अशी एक विंडो तुमच्यासमोर येईल या विंडोमध्ये लॉसची प्राईस तुम्ही टाईप करू शकता वन पॉईंट झिरो एट फिफ्टी फाईव्ह ठीक आहे आणि मॉडिफायला जर क्लिक केलं सर ऑर्डर तुमची प्रोसेसिंग होत आहे आणि स्टॉपलॉस तुमचा अप्लाय झालेला आहे इथं एस एलची लाईनसुद्धा येते तर आपण पाच पॉईंटचा स्टॉपलॉस लावलेला आहे बरोबर तर इथं पिप्समध्ये फिफ्टी दाखवत आहे आणि दोन डॉ दोन पॉईंट पन्नास डॉलरचा लॉस होईल आपल्याला आता ही लाईन जी काय आहे ही लाईन तुम्ही अशी ड्रॅग आणि ड्रॉ पण करू शकता तर आता जो काय स्टॉपलॉस लागलेला आहे तो त्रेपन्नला लागलेला आहे अजून जर खाली घेतलात तर आता पन्नासला लागलेला आहे स्टॉप लॉस राईट आणि टार्गेट लावताना याला डबल क्लिक करू शकता किंवा इथून या हिरव्या लाईनपासून डायरेक्ट तुम्ही वरती पण उडू शकता लाईन तर हा टार्गेट लागलेला आहे एक पॉईंट झिरो चौसष्टला किंवा इथं पण तुम्ही टार्गेट लावू शकता तर पाच डॉलरचा इथे आपल्याला प्रॉफिट दिसणार आहे जेव्हा ही टार मार्केट या लेवलला जाऊन टच होईल तर एवढं तुमच्या लक्षात आलेलं असेल सिमिलरली सुद्धा आपल्याला याच्यामध्ये मी तुम्हाला एक सेल ट्रेड ओपन करून दाखवेन आणि इथं जे काही आपण चार्ट ओपन केलेलं असेल ते इकडे तुम्हाला खाली दिसतील हा जो काही टेम्पलेट बनवलेला आहे आपल्याला सेव्ह करावा लागेल इथून फाईल सेव्ह टेम्प्लेट आपण याला काहीतरी नाव आपल्याला द्यायचं आहे समजा आपण याला नाव दिलं कॅन्डल आणि जिथे सेव्ह व्हायला लागले तिथंच सेव सेव सेव्ह होऊ द्या याचा पाच वगैरे तुम्ही बदलू नका नंतर नंतरनं प्रॉब्लेम होईल तर इथं जे काही टेम्प्लेट असेल आपण सेव्ह केलं इथं आपल्याला नाव ते दाखवेल तर दुसरा जो काही चार्ट ओपन केला होता जेव्हा तुम्ही चार्ट ओपन कराल तेव्हा हे असं तुमच्या समोर येईल फक्त आपल्याला काय करायचं आहे इथं टेम्पलेट लोड करायचं आहे राईट आणि इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा लाईव्ह मार्केटमध्ये जे काय सुरू आहे ते तुम्हाला इथे दिसेल तर आता सध्याला हा बाय डिफॉल्ट एक तासाचा चार्ट ओपन झालेला आहे तुम्ही कुठलाही पाहिजे तो चार्ट ओपन करू शकता फोर आवर डेली पाच मिनिट पंधरा मिनिट एक मिनिट सुरुवातीला लोड व्हायला उशीर लागेल जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम हे सगळं कराल नंतरनं एवढा उशीर लागणार नाही तर हा पाच मिनिटचा एक मिनिटचा चार्ट आहे तर आपल्याला सेल ट्रेड कसा ओपन करायचं ते आपल्याला शिकायचं आहे तर मार्केट रेटने जर सेल करायचं असेल डायरेक्ट तर तुम्ही याला क्लिक करू शकता आपण एक पाच क्वांटिटी याचं सेल करूया याच्या तर मार्केट रेटने पाच क्वांटिटी करंट रेटला सेल झालेलं आहे एकशे सहा पॉईंट त्रेपन्न रेट होता सो सेलची प्राईस आहे जी तुम्हाला दिसते एकशे सहा पॉईंट त्रेपन्नला आपण सेल केलेला आहे तर याचा जो काही टार्गेट असेल तो इथून खाली असणार आहे हे लक्षात घ्या तर टार्गेट लावताना आपण त्रेपन्नला सेल केलेला आहे दहा पॉईंटचा जर तुम्ही टार्गेट लावलात तर एकशे सहा पॉईंट त्रेचाळीस अशी प्राईस येईल तर इथं टी पीला आपण क्लिक करून इकडे टार्गेट प्राईस जे काय आहे ते एकशे सहा पॉईंट त्रेचाळीस टार्गेट आपण मॉडिफाय करतो आहे म्हणजे टेक प्रॉफिट याला आपण म्हणतो तर टार्गेट आपलं अप्लाय झालेलं आहे या लेवलला आणि स्टॉपलॉस लावताना सेम मॅनरमध्ये तुम्ही याला डबल क्लिक करा इथे स्टॉपलॉस अप्लाय करा एकशे सहा पॉईंट पासष्टचा कारण की आपण सेल केलं होतं त्रेपन्नला तर तुम्ही त्रेसष्टचं स्टॉपलॉससुद्धा ला लावू शकता म्हणजे वन एस टू वन रिस्क हे बसलेलं आहे तुम्ही ह्याला कमी जास्त जसं पाहिजे तसं करू शकता स्टॉपलॉसची लाईन इथून पकडून तुम्ही खालीवर आणू शकता स्टॉपलॉस टार्गेट डायरेक्ट मॉडीफाय होतात तर इतकं जर तुमच्या लक्षात आलं असेल तर पहिल्यांदा तुम्ही याच्यामध्ये प्रॅक्टिस करा तुम्हाला जर इंडिकेटर्स पाहिजे असतील तर इथे भरपूर इंडिकेटर्स आहेत जसं की आर एस आय मॅकडी हे मुव्हिंग ॲव्हरेज वॉलेंजर बँड जे पाहिजे त्या इंडिकेटर इथं अवेलेबल आहेत जसं पाहिजे तसं तुम्हाला याला मॉडिफाय करता येईल वॉल्यूम पाहिजे असेल तर तुम्ही वॉल्युमला क्लिक करून ओके करू शकता इथं व्हॉल्यूम तुमच्यासमोर येईल परत आर एस आय पाहिजे असेल तुमचं आर एस आयला क्लिक करा तर हे सगळं जे काय सुरू आहे ते डेमोमध्ये सुरू आहे आपल्याला ह्याच्यामध्ये खरोखर रिअलमध्ये ट्रेडिंग करायचं आहे तर ज्यांना याच्यामध्ये रिअलमध्ये ट्रेडिंग करायचं असेल त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता मी तुम्हाला काय प्रोसिजर असेल ते सांगेन याच्यामध्ये अजून थोडंसं सा सिम्बॉलबद्दल सांगायचं मग जर राहिलेलं आहे तर स्पेसिफिकेशनमध्ये जाऊन राईट क्लिक याला राईट क्लिक केल्यानंतर स्पेसिफिकेशन केल्यानंतर असं तुमच्या समोर येईल तर तुम्ही ये याच्यामध्ये गुगलमध्ये जर सर्च केलात फॉरेक्स इंडिया फॉरेक्स ट्रेडिंग इन इंडिया तर तुम्हाला भरपूर ब्रोकर सापडतील पण आपल्याला एक चांगला ब्रोकर याच्यामध्ये पाहिजे आता याच्यामध्ये एक स्वॅप नावाचा एक प्रकार असतो तो मी तुम्हाला सांगेन तर स्वॅप टाईप जो काय आहे तो पॉईंट्समध्ये असणार आहे आणि स्वॅप लॉंग आणि स्वॅप शॉर्ट हे दोन याच्यामध्ये आहेत तर स्वॅप लॉंग म्हणजे काय आहे जर एखादा ट्रेड तुम्ही जर घेऊन ओव्हरनाईट जर ठेवलात म्हणजे ओव्हरनाईट म्हणजे काय एक दिवस घेऊन होल्ड केलात किंवा के। दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीपर्यंत होल्ड केलात तर हा स्वॅप तुम्हाला दर तीन दिवसांनी लागणार आहे आणि बुधवारी लागणार आहे तर प्रत्येक पेयरचं याच्यामध्ये स्वॅप असतो म्हणजे स्वॅप जर तुम्ही म्हणजे या पेयरसाठी हा पेयर आपण घेतलेला आहे कुठला घेतलेला आहे हा पेअर आपण युरो आणि यू एस डीचा तर युरो आणि यू एस डी जर तुम्ही बाय करून ठेवलात तर तुम्हाला पैसे तुमचे चार्ज म्हणून लागणार आहेत याच्यामधून आणि स्वॅप शॉर्ट जे काय आहे ते पैसे तुम्हाला परत मिळणार आहेत म्हणजे तुम्ही जर सेल करून ठेवलात तर तुम्हाला पैसे मिळतील आणि बाय करून ठेवलात तर पैसे तुमचे अकाउंटमधनं चार्ज कट होईल जर तुम्ही मॅक्सिमम डेज होल्ड केलं तर तर याच्यामध्ये हा एक मोठा प्रॉब्लेम आहे स्वॅपचा तर स्वॅप फ्री ब्रोकर्स पण काही अवेलेबल आहेत तर स्वॅप स्वॅपफेअर ब्रोकर थ्रू आपण मी जर सध्या ट्रेडिंग करतो आहे फ्री म्हणजे तुम्ही कितीही दिवस त्याच्यामध्ये होल्ड करू शकता याच्यामध्ये भरपूर काही सिम्बॉल्स आहेत कमोडिटीज आहेत गोल्ड आहे आता हो इथे बघा आहे गोल्ड आणि सिल्वर आहे परत एक क्रूड ऑइल पण असतं डब्ल्यू टी आय क्रूड ऑईल या डब्ल्यू टी आय क्रूड ऑईलमध्ये सध्याचा जो काही रेट सुरू आहे तो अठरा डॉलरचा सुरू आहे याच्यामध्ये आपल्याला टेम्पलेट लोड करायचं आहे कॅन्डल सर क्रूड ऑइलला किंवा कुठल्याही पेअरला आपल्याला याच्यामध्ये स्वॅप लागणार नाही आहे आणि जे आपला इंडियन मार्केटमध्ये मोठा प्रॉब्लेम सुरू आहे की मार्जिन जे काय आहे ते दोन लाखाच्या वरती गेलेलं ला आहे तर याच्यामध्ये तुम्ही मिनी लॉट याचा ट्रेड करू शकता पॉईंट वनपासून झिरो पॉईंट वनपासून आता इथे आपल्याला डेमो दिसत नाही आहे पण ज्यांना करायचं आहे मी त्यांना कसं करायचं ते सांगेन पुढे तर इतकं तुम्ही सगळ्या पहिल्यांदा प्रॅक्टिस करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण क्रूड ऑइलचं मी ट्रेडिंग समोर घेऊन येईन की आपल्याला क्रूड क्रूडऑईलमध्ये कसं याच्यामध्ये ट्रेड करता येईल तर इतकी प्रॅक्टिस पहिल्यांदा तुम्ही करून घ्या कसं बाय करायचं कसं सील करायचं कसं स्टॉप लॉस लागणार आहेत आणि कसं आपल्याला टार्गेट पॉईंट लावायचे आहेत एक दोन चार ट्रेड याच्यामध्ये चा टेम्पररी मारून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो मला अवश्य कमेंटमध्ये कळवा किंवा याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये जर काही बदल जर करायचा असेल तर तो काय बदल आपल्याला करता येईल किंवा पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय पाहिजेल आहे ते मी सांगेन त्याच्यामध्ये तर तुम्ही कॉमेंट अवश्य करा इथंपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद